लठ्ठे एज्युकेशन सोसायटी प्रॅक्टिसिंग स्कूल विज्ञान सजीवांमध्ये काही जीवन प्रक्रिया अखंडपणे सुरू असतात आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व वा निरोगी राखण्यासाठी ज्या पदार्थांचे पचन आणि सातमीकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते त्या पदार्थांना अन्नपदार्थ असे म्हणतात हे, अन्न हे अन्न आपल्याला विविध प्रकारचे अन्न घटक पुरवते हे अन्नघटक म्हणजेच पोषकद्रव्य होय पोषकद्रव्यांचे दोन गटात वर्गीकरण केले जाते बृहत पोषकद्रव्ये आणि सूक्ष्म पोषकद्रव्ये कर्बोदके प्रथिने स्निग्ध पदार्थ यांची शरीराला मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते तर खनिजे क्षार व जीवनसत्वे यांची शरीराला अल्प प्रमाणात आवश्यकता असते आता आपण पाहणार आहोत पोषण म्हणजे काय पोषकद्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात पोषकद्रव्ये म्हणजेच शरीराला आवश्यक असणारे घटक या पोषणाची गरज का असते एक काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा करणे दोन शरीराची वाढ व वा विकास होणे तीन पेशींची झीज भरून काढणे व उती दुरुस्त करणे चार शरीराला रोगांपासून वाचवणे स्वयंपोषी वनस्पती वनस्पतीची सुंदर वनस्पती वनस्पती स्वतः कसे तयार करतात वनस्पतींनासुद्धा वाढीसाठी अन्नाची गरज असते वनस्पती स्वतःला लागणारे अन्न स्वत तयार करतात जमिनीतील पाणी पोषक तत्वे व हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या साह्याने वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात या क्रियेला प्रकाशसंश्लेषण म्हणतात स्वयंपोषण काही सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करून त्यावर स्वतःचे पोषण करतात या पोषण पद्धतीला स्वयंपोषण असे म्हणतात उसा परपोषण काही सजीव अन्नासाठी इतर सजीवांवर म्हणजेच वनस्पती किंवा प्राणी यावर अवलंबून राहून स्वतःचे पोषण करतात या पोषण पद्धतीला परपोषण असे म्हणतात उदाहरणार्थ अमरवेल बांडगूळ कवक भूछत्र इत्यादी वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात व ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात मूळ हे पाणी खणिजे क्षार जमिनीतून शोषण्याचे कार्य करते तर खोड हे पाणी व क्षार पानांपर्यंत पोचवते पानांमध्ये असणाऱ्या सूक्ष्म छिद्रांवाटे हवेतील सी ओ टू घेतला जातो म्हणजेच कार्बन डायऑक्साइड पानांवरील छिद्रांना पर्णरंध्रे म्हणतात पानांमधील हरितलौकात हरितद्रव्य असते ते सूर्यप्रकाश शोषून त्याद्वारे अन्न पदार्थ तयार करण्यास मदत करते या प्रक्रियेत ऑक्सिजन बाहेर सोडला जातो पानांबरोबरच प्रकाश संश्लेषणाची क्रिया वनस्पतीचे इतर भाग जसे हिरवे खोड यामध्ये सुद्धा होते कारण त्यात हरित द्रव्य असते आता आपण पाहणार आहोत वनस्पतींमधील वहन व्यवस्था वनस्पतींमध्ये जलवाहिन्या व रसवाहिन्या अशा स्वरूपात दोन वहन व्यवस्था असतात जलवाहिन्यांमार्फत मुळाकडून पाणी व क्षार वनस्पतींच्या सर्व भागांकडे पोचवले जाते तर प्रकाश संश्लेषणातून पानांमध्ये तयार झालेले अन्न रसवाहिन्यांमार्फत वनस्पतीच्या सर्व भागांकडे वापरण्यासाठी व वा साठवण करण्यासाठी वाहून नेले जाते अशा प्रकारची वहन व्यवस्था वनस्पतींमध्ये असली तरी वनस्पतींमध्ये आपल्यासारखी स्वतंत्र पचन संस्था व उत्सर्जन संस्था नसते धन्यवाद Oh, mm -hmm.